व उपद्रवी सूक्ष्मजीव युजफुल अँड हार्मफुल आपले प्रकरण या प्रकरणाच्या पहिल्या भागात आपण उपयुक्त सूक्ष्मजीव युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचा अभ्यास केला ज्यात दुग्धजन्य पदार्थ डेअरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी उपयोगी पडणारे लॅक्टोबॅसिलाय जीवाणू नायट्रोजन स्थिरीकरण नायट्रोजन फिक्सेशन करणारे रायझोबियम तसेच पाव निर्मिती करणारी ईस सारखी कवके अभ्यासली या भागात आपण प्रतिजैविके अँटीबायोटिक्स म्हणजे नेमकं काय का ते पाहणार आहोत सूक्ष्मजीवांचा नाश व वा त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कव कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत चित्रात अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके आपल्या शरीरात गेल्यानंतर रोगजंतूंवर कसा आघात करतात ते दिसून येईल कार्बन कंपाऊंड्स ऑप टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑरगॅनिजम आर कॉल्ड अँटीबायोटिक्स येथेही चित्रात अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके विषाणूंच्या सेल वॉलला नष्ट करीत असल्याचे तुम्ही पाहू शकाल या प्रतिजैविकांचे दोन प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ज्यात आपल्याला रोगाची लक्षणे दिसून येतात वी कॅन सी द सिम्टम्स ऑफ डिजीज पण रोगजंतूंचं अस्तित्व मात्र सापडत नाही बट द पॅथोजिन कॅनॉट बी आयडेंटिफाय यावेळी आपण विस्तृत प्रतिजैविके वापरू शकतो या विस्तृत प्रतिजैविकांची उदाहरणे म्हणजे टेट्रासायक्लिन आणि ॲम्फिसिलिन इत्यादी होत प्रतिजैविकांचा दुसरा प्रकार म्हणजे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरली जातात वेन अ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन देन स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणजेच ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स या चित्रातून आपल्याला अधिक सुस्पष्टपणे कळून येतील ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ॲक्ट अगेन्स्ट अ लार्जर ग्रुप ऑफ बॅक्टेरिया ती अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात तर नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ॲक्ट अगेन्स्ट अ लिमिटेड ग्रुप ऑफ बॅक्टेरिया मर्यादित प्रतिजैविके मात्र ठराविक प्रकारच्या म्हणजेच मर्यादित जीवाणूंविरुद्धच प्रभावी ठरू शकतात उदाहरणार्थ पेनिसिलिन आणि एरिथ्रोमायसिन पेनिसिलिनचा सविस्तर अभ्यास आता आपण करणार आहोत पेनिसिलिन हा प्रतिजैविकांचा गट पेनिसिलियम या कवकापासून मिळवला जातो स्टेफायलोकोकाय क्लॉस्ट्रिडिया या जीवाणूंपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यास त्याचा वापर होतो तर कान नाक घसा त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे संसर्ग तसेच निमोनिया स्कार्लेट फीवर यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलियमयुक्त औषधे उपयुक्त आहेत मात्र ही प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स घेताना आपल्याला सावधगिरी बाळगावी लागते ती पुढीलप्रमाणे प्रतिजैविके नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली वेन प्रिस्क्राईब बाय अ डॉक्टर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही प्रतिजैविके घेऊ नयेत डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर्स विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर डोस पूर्ण होण्याआधीच बरे वाटले तरी प्रतिजैविकांचे नेमून दिलेले डोस पूर्ण करावेत इवन इफ यू फील वेल बिफोर कंप्लीटिंग ऑफ दी प्रिस्क्राइब कोर्स ऑफ दी अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट त्याचप्रमाणे प्रतिजैविके स्वतःहून घेणे किंवा तुम्हाला उपयोगी ठरलेली प्रतिजैविके दुसऱ्याला सुचवणे हानिकारक ठरू शकते डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग जगातील पहिले प्रतिजैविक अँटीबायोटिक म्हणजे पेनिसिलिन याचा शोध लावणाऱ्या डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या आपण कायमच ऋणात राहायला हवे फ्लेमिंग स्टेफायलोकोकस जीवाणूंचे एकदा निरीक्षण करत होते तेव्हा जीवाणू असलेल्या एका बशीत त्यांना बुरशीचे म्हणजेच फंगल कॉलनीजचे ठिपके वाढलेले दिसले मात्र या ठिपक्याभोवतीची जागा स्वच्छ झाली होती म्हणजेच तेथील जीवाणू हे बुरशीमुळे नष्ट झाले होते ही बुरशी म्हणजेच पेनिसिलियम होय आणि तिच्यातील स्त्रावामुळेच सिक्रेशनमुळेच जीवाणू नष्ट झाले होते हे त्यांनी अधिक अभ्यासाने सिद्ध केले यानंतरचा भाग म्हणजे लस निर्मिती वॅक्सिन्स जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रयोगशाळेत जीवाणूंच्या साहाय्याने ठराविक रोगाची लस बनवता येते यासाठी त्या रोगाच्या जंतूंच्या जनुके आणि डी एन ए यांचा सखोल अभ्यास केला जातो या माहितीच्या आधारे रोगजंतूंना प्रतिबंध करू शकतील अशी प्रथिने म्हणजेच प्रतिपिंडे अँटीबॉडीज तयार केली जातात ज्यातून लस निर्मिती केली जाते काही प्रकारच्या लसी मात्र प्रत्यक्ष रोगजंतूंनीच बनवल्या जातात हे रोगजंतू निष्क्रिय व सुप्त म्हणजेच इनॅक्टिव्ह करून एखाद्याच्या शरीरात टोचले जातात त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या शरीरात रोग होण्याआधीच रोगाला प्रतिकार करणारी रसायने तयार होतात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसी लहान मुलांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे म्हणून लसीकरण वॅक्सिनेशन केले जाते यातील प्रतिबंधक लसी, या लसी म्हणजे पहिली लस बी सी जी जी क्षयरोगासाठी दिली जाते दुसरी लस त्रिगुणी लस डी पी टी डिप्तेरिया पर्टिसिस टिटॅनस गटसर्प डांग्या खोकला धनुर्वात या रोगावरती दिली जाते तिसरी लस पोलिओची लस जी पोलिओ रोगासाठी दिली जाते चौथी लस एबेम जी मम्स मिसल्स रुबेला यासारखे आजार होऊ नयेत गालगुंड गोवर आणि रुबेला हे आजार होऊ नयेत यासाठी ही लस दिली जाते तर काविळीसारखा आजार होऊ नये म्हणून हेपॅटायसिसची लस लहान मुलांना लहानपणीच दिली जाते यानंतर आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत ते जेनेरिक औषधांचा जेनेरिक औषधे म्हणजे नेमकं काय का? जेनेरिक औषधे म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधांचे प्रमाण त्याची गुणवत्ता त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रँडेड औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रँड नाव नसते जेनेरिक औषधे व ब्रँडेड यांच्या किमतीत किती की फरक असतो जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधांपेक्षा तीस टक्के ते सत्तर टक्के स्वस्त असतात कारण कोणतेही नवीन औषध तयार करताना त्याच्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो त्यामुळे औषधे तयार करणाऱ्या कंपन्या त्या औषधांच्या पेटंट म्हणजेच मालकी हक्क घेतात पेटंटचा कालावधी पूर्ण झाला की त्या औषधांवरील कंपनीचा अधिकार संपतो व कोणतीही कंपनी ते औषध तयार करू शकते जेनेरिक औषधे स्वस्त का असतात जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या औषधांची जाहिरात करत नाहीत त्यामुळे या औषधांना लागणारा खर्च कमी होतो त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते उदाहरणार्थ ब्रँडेड पोट्रीन पावडरची किंमत बाजारात जर तीनशे रुपये असेल तर जेनेरिक पावडर आपल्याला शंभर रुपयात उपलब्ध होऊ शकते त्याचप्रमाणे फेअरनेस क्रीम ब्रँडेड किंमत तिची दीडशे रुपये असेल तर जेनेरिक फेअरनेस क्रीमची किंमत असणार आहे चाळीस रुपये जेनेरिक व ब्रँडेड औषधे यात काय फरक आहे तापासाठी घेतला जाणारा पॅरासेटेमॉल हा मूळ घटक आहे तर तो ज्या ब्रँडेड कंपनीच्या नावाने विकला जातो ते म्हणजे क्रोसिन म्हणजेच क्रोसिन हे ब्रँड झाले तर त्यातील पॅरासिटेमॉल या मूळ घटकाला जेनेरिक असे म्हणता येईल कोणकोणत्या आजारासाठी जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत साध्यातल्या साध्या तापापासून ते कॅन्सरसारख्या असाध्य रोगापर्यंतची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत या तक्त्यातून ब्रँडेड आणि जेनेरिक औषधामधील फरक हा कशा प्रकारचा असू शकतो हे सविस्तर लक्षात येऊ शकते सिप्ला सनफार्मा यासारख्या औषधी कंपनीची जेनेरिक औषधे बाजारात उपलब्ध आहेत या जेनेरिक औषधांची अधिक माहिती मिळून एक चांगला उपक्रम तुम्ही तयार करू शकता या पुढील भागात आपण उपद्रवी सूक्ष्मजीव हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अभ्यासणार आहोत